नमस्कार, मी श्वेता आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत। आणि सुरुवातीला मोठी आणि भयंकर बातमी औरंगाबाद मधून। तिथे नशेचा व्यापार हा जोरदार सुरू आहे आणि औरंगाबादेतली तरुणाई ही नशेच्या विळख्यात सापडत चालली आहे। नशेसाठी चक्क औषधांचा वापर केला जातोय, नशेसाठी मनोरुग्णांच्या गोळ्यांचा वापर तिथे केला जातोय। या गोळ्यांमुळे सलग 18 तास झोप लागते आणि ही घातक गोळी बाजारामध्ये सहज उपलब्ध आहे हे विशेष। डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय सुद्धा ही गोळी मिळते आणि या गोळीच्या नशेमध्ये औरंगाबादेत अनेक गुन्हे देखील घडत आहेत। औरंगाबादमध्ये आतापर्यंत 4 खून झालेत। अन्न आणि औषध प्रशासनाकडून शोध घेतला जातोय, पोलिसांकडून सुद्धा गुन्हेगारांचा शोध सुरू आहे आणि बटनच्या नशेमुळे हे खून आतापर्यंत घडलेले आहेत। औरंगाबादमधली तरुणाई या नशेच्या आहारी गेल्याचं चित्र आहे। डॉक्टरांच्या कोणत्याही प्रिस्क्रिप्शन शिवाय नायट्रोसन 10 गोळ्यांची विक्री ही बेकायदेशीर आहे। याचा अर्थ ती गोळी मनोरुग्णांशिवाय इतरांना उपलब्ध झाली नाही पाहिजे। मात्र तरी देखील नशेबाज तरुणांना ती गोळी अगदी चुटकीसरशी मिळते, त्यामुळे ही औषधं तयार करणाऱ्या आणि पुरवणाऱ्या साखळीतच कुठेतरी पाणी मुरतंय। आणि ही नायट्रोसन 10 गोळी अगदी सहजरित्या कशी काय उपलब्ध होत असेल याचा माग काढण्याचा प्रयत्न न्यूज 18 लोकमतच्या टीमनं केला। नायट्रोसन 10 गोळ्यांचा नशेसाठी वापर होत असल्यानं या घातक गोळ्यांची बेकायदेशीर विक्री सुरू आहे हे तर वास्तव आहे। केवळ गुंगीच्या नशेसाठी या गोळ्यांचा वापर तरुण सर्रास करतात, पण ही गोळी विना प्रिस्क्रिप्शन मिळतेच कशी याचा उलगडा आमच्या टीमला होत नव्हता। अखेरीस ज्या मेडिकलमधून सर्वसामान्यांना औषधं दिली जातात त्या मेडिकल असोसिएशनच्याच पदाधिकाऱ्यांशी न्यूज 18 लोकमतच्या टीमनं संपर्क साधला। त्यावेळी नायट्रोसन 10 गोळ्या सहजासहजी मेडिकलमध्ये उपलब्ध होणार नाहीत, पण त्या ऑनलाईन औषधं पुरवणाऱ्या वेबसाईटवरती सहजी उपलब्ध होऊ शकतात असा अंदाज त्यांनी व्यक्त केला। नायट्रोसन 10 विदाऊट प्रिस्क्रिप्शन तर विकली जाऊ शकत नाही आणि विकायला नको, कारण या गोळीचे दुष्परिणाम फार आहेत। ह्या गोळ्या सहसा मनोरुग्ण पेशंटला दिल्या जातात आणि सायकॅट्रिक डॉक्टर्सच्या प्रिस्क्रिप्शनवरच ह्या गोळ्या मिळायला पाहिजेत। सहसा या गोळ्या दुसऱ्याला कोणत्याही सर्वसामान्य माणसाला लिहून दिल्या जात नाहीत। या गोळ्या पर्टिक्युलर काही डॉक्टरांच्या हॉस्पिटलच्या जवळच्या औषधी दुकानातच उपलब्ध आहेत, सर्व ठिकाणी ह्या मिळत नाहीत। या गोळ्या औरंगाबादमध्ये येण्याचं प्रमाण किंवा येण्याचा प्रकार जो आहे, एक तर शक्यता आहे की ते ऑनलाईन येत असेल किंवा मग परराज्यातून, पण काही ठिकाणी काही चुका घडतात, शक्य आहे। औरंगाबादची सगळीच तरुणाई या नशेच्या आहारी गेले असं नाही, तर काही तरुण या नशाबाजांच्या विरोधात सुद्धा उभे ठाकले। ज्या वेळेला न्यूज 18 लोकमतची टीम या नशेबाजीचा पर्दाफाश करत होती त्यावेळेला नशेबाजांशी लढणाऱ्या तरुणांशी आमची गाठ पडली। अंधारी जागा, बागेतला रिकामा कोपरा अशा ठिकाणी या नायट्रोसन 10 गोळ्या घेऊन नशा करणाऱ्यांना हुसकावलं जात असं त्यांनी आवर्जून सांगितलं। नशा पाणी बहुत होता है तो हम लोग यहाँ आते देखते जो भी रहता है जो नशा पाणी करता है हम लोग उनको बाहर भेजाते। क्या मसला ये, क्या हाथ में पुड़ी वगैरह क्या है? हम लोग शूट कर रहे हैं, कैमरा चालू है आपका। हाँ, ये शूट कर रहे हैं हम लोग। हाँ, ये बहुत सारे नशा करते ये लोग। हाँ, इधर करते हैं। ये गोली पहचानते तो नहीं? ये तो बटना वगैरह दिख रही है इसको, ये तो गांजा है। हाँ, तो ये जो गोली है ये बच्चे खाते ये। हाँ, अरे गोली खा के कुछ भी गलत काम। हाँ, वो तो नशा लग जाता। तुम अच्छा काम कर रहे हो, लोग यहाँ पे ये गार्डन में बहुत सारे नहीं बहुत जाने बैठते हैं यहाँ पे। हम लोग आते ना इसे रोड मारने तो उनको भगा देते हम लोग। क्या भाई, यहाँ नहीं शॉप पानी नहीं करना यहाँ पे। तो अच्छा काम कर रहे? नहीं, आप अच्छा काम कर रहे हैं। आप भी मीडिया के मैं देखा, वो उधर से देख रहा हूँ वहाँ से। मैं बोला कैसा अभी इनके चालू है वो हिसाब से। तुम हमेशा राउंड मारते? मैं राउंड मारते रहता यहाँ पे सर। तो कैसा? हाँ नहीं, सही है ना, आप अच्छा काम कर रहे हो। नहीं नहीं, ये गोलियां बहुत बच्चे खाते हैं। आप खाते ना सर, आप इसमें क्या, जाहिर सी बात है यहाँ तुम अगर राउंड मार के देखेंगे यहाँ यहाँ ही पूरे शहर के अंदर चालू है। और इससे जो तो बहुत गलत गलत काम हो रहे नशे के अंदर। कोणत्याही देशाचं भविष्य आणि प्रगती ही तरुणाईवरती अवलंबून असते। देशातील तरुण पिढीच जर चुकीच्या मार्गाने गेली
तर पुढचा मार्ग नक्कीच अंधकारमय असणार हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आपल्यासोबत फोनलाईन वरती आहे. जलीलजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. तुमच्या औरंगाबाद मधली तरुणाई इतकी नशेच्या आहारी कशी काय गेली? नाही, सर्वप्रथम तर मी आयबीएन लोकमतचा खूप खूप धन्यवाद देतो की एक जे खूप महत्वाचा प्रश्न औरंगाबादच्या युवकांसमोर आहे ते जे नशेच्या धडल्ले जे कारोबार सुरू आहे आणि याच्या बाबतीत आपल्या सिद्धार्थ गोडंबेना ही माहीत आहे आपल्या रिपोर्टरना की मी अनेक वेळा हे मुद्दा उपस्थित केला आणि माझा निष्पन्न हे झालेलं आहे की एक सिस्टमॅटिक वे मध्ये हे सगळं कारोबार सुरू आहे आणि याच्यावर काहीही आपण करू शकत नाही. एक हेल्पलेस सिच्युएशन अशा प्रकारे झालेली आहे की पोलिसांचं म्हणणं असं असतं की आम्हाला अधिकार नाही आहे की आम्ही कोणत्या मेडिकल स्टोअरला आपण रेड काढू शकतो. ते अधिकार आहे एफडीएला. एफडीएचं म्हणणं असं आहे की आमच्याकडे स्टाफच नाही आहे, आमच्याकडे असा काही प्रबंध नाही आहे की आम्ही आमच्याकडे काही सिक्युरिटी असतं आणि सिक्युरिटी घेऊन आम्ही येतो काही रेड करायला कोणत्या मेडिकल स्टोअरला किंवा दुसऱ्या ठिकाणी कुठे असा प्रकारचा कारोबार सुरू आहे तर त्याच्यावर रेड करण्यासाठी आम्ही प्रयत्नही केले तर आम्हाला शक्य नाही. दुसरा म्हणजे त्यांचा असा एक आरोप आहे की जेव्हा आम्ही पोलिसांना विनंती करतो की आम्हाला सिक्युरिटी द्या त्यावेळी आम्हाला सिक्युरिटी देण्यात येत नाही. तर दोघं डिपार्टमेंट जे आहे एका अर्थाने ते आपल्याला सांगितलेलं आहे की याच्या बाबतीत मी जबाबदार नाही. एक जो एकमेकांवर बोर्ड पाठवण्याचा हे जे प्रयत्न सुरू आहे याच्यामुळे हे सगळं कारोबार सुरू आहे. आणि औरंगाबादच्या बाबतीत बोललं तर आता पूर्वी जे आहे सर्व शहरामध्ये गावांमध्ये चरस गांजा याचा सारखा पदार्थ आपल्याला मिळायचं पण आज औरंगाबाद शहरामध्ये एक वास्तुस्थिती आहे की खूप जे मोठे मोठे जे ड्रग्ज आहे जे खूप कॉस्टली ड्रग्ज आहे आणि हे पहिले फक्त काही स्लम एरियामध्ये जे युवक आहे ते वापरायचे. आता जे एज्युकेटेड क्लास आहे जे उच्च स्तरीय हायली म्हणजे आपण रिच पीपल जे म्हणतो रिच यंगस्टर्स तेही याच्या सवयीमध्ये लागलेले आहे. आपल्या औरंगाबादमध्ये एक प्रायव्हेट हॉस्पिटल आहे जिथे या रिहॅबिलिटेशन होतो ते मेंटल हॉस्पिटलचा. त्या हॉस्पिटलला एकदा गेल्यानंतर आपल्याला कळेल की कोणत्या सोसायटीच्या कोणत्या लेवलवरचे हे युवक या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेले आहे. याचा अर्थ हे आहे की सर्रास विक्री सुरू आहे. जे गव्हर्नमेंट एजन्सी ज्याच्यावर निर्बंध घालण्याची जबाबदारी आहे ते एक हेल्पलेस सिच्युएशन मध्ये ते आलेले आहे म्हणून आज हे आणि लॉ पण असा आहे की आपल्याला समजा मला एक पोलीस ऑफिसरांनी सांगितलं की सर इतक्या लिमिटमध्ये आपल्याला हे ड्रग्ज मिळाले तर ते कोर्टात जेव्हा आम्ही त्याला उपस्थित करतो तर ते लिमिटच्या बिलो आहे तर ते त्यांना बेड मिळते आणि ते बाहेर येतं आणि ते पुन्हा सुरू करतं. हे खरी गोष्ट आहे. मी सिद्धार्थ गोडांबेना आणि आयबीएन लोकमतला खूप खूप धन्यवाद देतो की सर्वांना माहीत आहे की कुठे कुठे हे कारोबार सुरू आहे. मग कोणीही त्याच्यावर कारवाई करत नसेल तर आपल्यालाही कळेल याचा मागे जे अर्थकारण सुरू आहे जे फायनान्शियल बेनिफिट्स जे आहे कोणत्या पोलीस स्टेशनला नाही माहीत आहे असं होऊ शकत नाही. बरोबर. आणि असेल माझा तर हे म्हणणं आहे की पोलीस कमिशनरांनी असा निर्देश काढला की कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला असं सापडले जे ड्रग्ज का कारोबार करणाऱ्या त्या पीआयला आम्ही कंट्रोल रूमला अटॅच करू. मग तुम्ही बघा की येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये हे सगळं कारोबार संपून जाईल. पण तसं न करता आपण फक्त बोर्ड दाखवायचे की आमची जबाबदारी नाही आहे. एफडीए म्हणतं की आमच्याकडे काही मॅनपॉवर नाही आहे, आम्ही हे करू शकत नाही. मग आमच्या डोळ्याच्या समोर मी हे मुद्दा लोकसभेमध्येही उपस्थित केलं आणि औरंगाबादचे 1-2-3 उदाहरण दिलं की मागच्या 2 वर्षामध्ये जितकं मर्डर्स औरंगाबादमध्ये झालेले आहे जितकी हत्या औरंगाबादमध्ये झालेली आहे ते सगळं कुठे ना कुठे त्याचं कनेक्शन जे आहे ते ड्रग ऍडिक्शनवर आहे. मारणारा किंवा मारणारा आणि अनेक केसेसमध्ये मारणारा आणि मरणारा दोघंही ड्रग्ज घेतलेले होते म्हणून हे हत्या झाली. आणि इतकं भयानक हत्या म्हणजे आपण एक एक केस आपण बघितलं तर अनेक असे केसेस आहे की मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वी जे मर्डर करण्यात आलं होतं त्यांनी ते मारणारं जे मुलं होतं त्याचे डोळे काढून टाकले होते आणि तिथे गोट्या खेळत होते
डोळ्यातून, म्हणजे इतकं, कारण त्यांनाही माहीत नसतं की आपण ड्रग घेतल्यानंतर आपण काय करत आहे हे त्यांनाही कळत नाही. आणि इतकं की म्हणजे ह्युमॅनिटी आहे नाही आहे हे याच्यावर मोठा प्रश्न उपस्थित होतो. म्हणून मला एक हे सांगायचे आहे की आता आयपीएल लोकमतने फक्त हे एक स्टोरी ना दाखवता याचा एक कंप्लीट फॉलोअप केलं तर आम्हीही आपल्याला सहकार्य करणार आहे, आम्हीही आपल्याला दाखवणार आहे. आणि पोलिसांना एफडीए वर एक प्रेशर टाकण्याची वेळ आलेली आहे आपल्या माध्यमातून, आणि आपण ते करून औरंगाबाद मधून आपण कशा ड्रग्सचा कारोबार संपवता येईल याच्याकडे पुढे येऊ. जी जलजी, आणि राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून तात्काळ काय कारवाई होणं अपेक्षित आहे तुम्हाला? मी काय आहे की एफडीएचे अनेक अधिकाऱ्यांना मी बोललो होतो याच्या बाबतीत. एकदा आपल्याला एफडीए मिनिस्टर मला फ्लाईट मध्ये भेटलं होतं आणि त्यांच्याकडून मी जाऊन हे त्यांना सांगितलं होतं की साहेब एक विनंती आहे आपल्याला की औरंगाबाद मध्ये हे ड्रग्सचा जे कारोबार सुरू आहे आपल्या अधिकाऱ्यांना तुम्ही आदेश द्या की हे जे मेडिकल स्टोर्स आहे किंवा दुसऱ्या ठिकाणी जे हे सगळं सुरू आहे त्याच्या बाबतीत, आणि फक्त मेडिकलच्या बाबतीत नाही हे एफडीएचं म्हणणं गुटख्याच्या बाबतीत पण तसंच आहे की साहेब आम्ही कोणत्याही गोडाऊनवर रेड करू शकत नाही कारण हे जे आहे हे ऑर्गनाइज गँग्स आहे आणि त्यांना फेस करण्यासाठी आमच्याकडे मॅनपॉवर नाही, आम्हाला पोलीस हे प्रोव्हाइड करत नाही, सिक्युरिटी प्रोव्हाइड करत नाही. म्हणून आपल्याला हे सांगायचे आणि मला तर असं वाटतं की हे एक जाणून बुजून एक प्रयत्न करण्यात येत आहे की आपल्या युवा पिढींना आपण कशा कमजोर करता येईल. म्हणून एफडीएची, पोलिसांची, राज्य सरकारची, केंद्र सरकारची, आमची सगळ्यांची ही जबाबदारी आहे. याला एक लिंक म्हणून आता आपण पुढे कशा ते थांबवता येईल याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता. जी जी, आणि त्यासाठी तुमचं देखील सहकार्य गरजेचं आहे. इम्तियाज जलीलजी, खूप धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी या विषयावरती बोललात त्याबद्दल. तर या नायट्रोसिन 10 ही जी काही गोळी आहे जी सध्या सहज उपलब्ध होतीये केमिस्टमध्ये, तर त्याचं सेवन सर्वसामान्य व्यक्तीनं केल्यास त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात याबाबत मनोरोगतज्ञ डॉक्टर रश्मीन आचालियांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी, ऐकूयात. औरंगाबादमध्ये नायट्रोसिन 10 नावाची ही गोळी जी आहे ही सर्रास अवेलेबल आहे आणि त्या गोळ्या खाऊन हजारो युवक नशा करतायत. विशेषतः ही गोळी जी आहे हा मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मनोरुग्णांसाठी देतो आणि ती त्याला मात्र लागू पडते. मात्र या ठिकाणी सामान्य व्यक्ती या गोळीचं सेवन करते, प्रमाणापेक्षा जास्त करते, तर नेमके त्याच्या शरीरावर काय परिणाम होतात, मेंदूवर त्याचे काय परिणाम होतात हे बोलण्यासाठी माझ्यासोबत डॉक्टर रश्मीन आचेली आहेत, एक्सपर्ट आहेत औरंगाबादमधले. आणि सर, मला फक्त 2-3 प्रश्न पाहिजे तुमच्याकडून ॲज अ एक्सपर्ट की ही गोळी जी आहे ही गोळी तुम्ही कसल्या पेशंटला देता आणि पेशंटला याचा काय फायदा होतो? नायट्रोसिन ही जी गोळी आहे तिची कंटेंट आहे नायट्राझेपाम. ही गोळी जी आहे ती एक झोपेची गोळी आहे आणि ज्या पेशंटला चिंतेचा आजार आहे किंवा उदासीनतेचा आजार आहे किंवा भ्रमांचा आजार आहे किंवा स्मृतिभ्रंशाचा आजार आहे किंवा एखाद्या पेशंटला हार्ट अटॅक आलेला असेल, त्या पेशंटला झोप येत नसेल, तर ह्या पेशंटला आम्ही ही गोळी बाकीच्या गोळ्यांबरोबर झोप व्यवस्थित येण्याकरता व चिंता कमी होण्याकरता देतो. माझ्यासारखा सामान्य माणूस आहे आणि ह्या गोळीच्या मात्रा सेवन करतोय म्हणजे डॉक्टरच्या एक्सपर्टचा ओपिनियन नाही काय नाही, 10 खातोय, 12 खातोय, 5 खातोय, तर सामान्य व्यक्तीने ही गोळी खाली तर त्याच्या मानसिकतेवर काय परिणाम? सामान्य व्यक्तीकरता ही गोळी नसतेच. ही गोळी जी असते, मी जसं सांगितलं आत्ताच थोड्या वेळापूर्वी की ह्या जे पेशंट्स असतात पर्टिक्युलरली त्या पेशंट्स करताच, त्या रुग्णांकरताच ही गोळी असते. त्या रुग्णांशिवाय सामान्य व्यक्तींनी ज्यांच्या ही जर गोळी घेतली तर त्याचे प्रचंड प्रमाणात दुष्परिणाम त्यांच्यामध्ये उद्भवतात. ही गोळी घेतल्यानंतर झोप जास्त येणे, नंतर त्यांची निर्णयक्षमता जी असते व्यक्तींची ती कमी होऊन जाते, गाडी चालवताना त्यांचे ॲक्सिडेंट्स होऊ शकतात, नंतर ही गोळी घेतल्यानंतर ते एखादं असं कृत्य करू शकतात की ज्याच्यातून त्यांना स्वतःला किंवा समोरच्या व्यक्तीला इजा पोहोचू शकते. आणि ह्याचा गोळीचं प्रमाण जर जास्त झालं तर मेंदूच्या रेस्पिरेटरी सिस्टमवरती त्याचा परिणाम होऊन त्या पेशंटचा मृत्यू देखील होऊ शकतो. बहुतांश वेळा हे कृत्य केल्यानंतर तो जेव्हा त्या गोळ्यांच्या नशेतून बाहेर येतो त्यावेळेस एखाद्या वेळेस त्याला हे कृत्य आठवणार सुद्धा नाही. विदाउट प्रिस्क्रिप्शन ही गोळी भेटू शकते का? बाय रूल, बाय लॉ, प्रिस्क्रिप्शन शिवाय ही गोळी कोणालाच भेटायला नाही पाहिजे. पण एक्सपर्ट्स जे असतात एक्सपर्ट्सकडे ही गोळी जी आहे ती गोळी
प्रिस्क्रिप्शन शिवाय कोणत्याच पेशंट्सला भेटत नाही. बाहेर मार्केटमध्ये आजकाल जे ड्रग कार्टेल निर्माण झालेले आहे किंवा हे जे माफिया लोक आहेत ती हे गोळी लहान मुला म्हणजे यंग मुलांना व्यसनाधीनता निर्माण करण्याकरता ह्या गोळीचा वापर करतात. ह्या गोळीचं सेवन झाल्यामुळे मेंदू हा सगळ्यात जास्त प्रभावित होतो. सामान्य व्यक्तीने ही गोळी घेतल्यानंतर किती भयंकर परिणाम याचे आपल्याला भोगावे लागतात हे गोळ्या बेकायदेशीरपणे विकणाऱ्याला आणि घेणाऱ्याला ह्या दोघांनाही माहीत नाही. निश्चितपणे हे समाजासाठी घातक आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. तर न्यूज 18 लोकमतच्या या स्टिंग नंतर औरंगाबादमधील शिवसैनिकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे त्याही ऐकूयात. औरंगाबादमध्ये नायट्रोजन 10 या गोळ्यांचं सेवन मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि न्यूज 18 लोकमतनी खास कॅम्पेनिंग याच्यामध्ये केलं. मी स्वतः स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे की मेडिकलवर डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय ही गोळी भेटू शकत नाही. मी दिवसभर फिरलो, मला गोळी भेटली नाही. मात्र नायट्रोजन 10 या गोळीचा नशा करणाऱ्या एका तरुणानं 10 मिनिटात ती गोळी आणलेली. आणि याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत काही पदाधिकारी शिवसेनेचे इथं अंबादास दानवे आहेत, अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. दादा, तुम्हाला माहिती आहे आता काय प्रकरण आहे, काय म्हणाल तुम्ही एकंदरीत त्याच्यातून? औरंगाबादमध्ये खूनसुद्धा झाला आपल्या शहरात मागे काही दिवसापूर्वी. एक खून आणि काही अवैध प्रकारे गाड्याची तोडफोड काही मुलांनी केली. जेव्हा त्यांच्याशी किंवा काही पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्याशी जेव्हा चर्चा केली त्याच्यातून त्यांनी नशा केल्याचं निदर्शनास आले. त्या मुलांशी बोललो तर ते म्हणे की आम्ही नशा केल्यावर आम्हाला कोणत्याही प्रकारचं काही कळत नाही. आणि हे कळत असताना आम्ही शहरभर फिरत असतो सार्वजनिक कामाच्या निमित्तानं, तर फिरत असताना गार्डनमध्ये एखाद्या कान्याकोपऱ्यात कॉलेजच्या खट्ट्याच्या आजूबाजूला असे नशिले मुलं खूप प्रकारचे या शहरात आता बसणं चालू झालेले. आम्ही अशा मुलांना हाकलून देत असतो, शिवीगाळ करतो, मारतो. तुझ्या आईवडिलांनी काही शिकवलं का नाही, परिवार पालकांनी काही तुला ह्याच गोष्टी करायला शिकवलं, असं आम्ही कित्येक वेळा मुलांना समजूतही काढण्याचा प्रयत्न केला. परंतु हे करत असताना ह्या शहरात अशा प्रकारचे जे ह्या औषधी गोळ्या जे गोळ्या मिळायला लागल्या याच्यावर मेडिकल स्टोअरवर ह्या नसून आपल्या शहरात एक प्रकारचं रॅकेट असल्याची दाट शक्यता आहे असं मला वाटतं. तांदुळवाडीकर सर, काय म्हणाल? शहरामध्ये गुन्हेगारीसुद्धा वाढलेली, ह्या गोळी खाल्ल्यानंतर तरुणांना कळत नाही ते काय करतात. निश्चितपणे शिवसेना शिवसेनेच्या पद्धतीने याचा बिमोड करेल. सर्वप्रथम पोलीस आयुक्तांना या संदर्भात उच्चस्तरीय आमच्या जिल्हाप्रमुख साहेब, सर्व उपजिल्हा प्रमुख पदाधिकारी म्हणून निवेदन निश्चितपणे देऊ. तुमच्या भागात खूप मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीचं बेकायदेशीर गोळ्यांचं सेवन होतं, सामाजिक स्वास्थ्य धोक्यात? सामाजिक स्वास्थ्य तर धोक्यात आहेच. आणि तुम्ही तर गोळ्या म्हणतात, मी तर म्हणतो सायकल पंक्चर करायला जे ट्यूब लावतात का सोल्युशन, त्या सोल्युशन सुद्धा विक्री करतात, व्हाईटनरची पण करतात. हा नशा इतका खतरनाक झाला आहे आणि जागोजागी कोपऱ्यामध्ये तुम्ही बघा, तुम्हाला आढळेल रुमाल घेऊन बसलेले पोरं. ह्या गोळ्या ज्या आहेत ना, ह्या गोळ्या विकणारे खूप मोठं रॅकेट आहे. हे त्याच लोकांना त्या कॉन्टॅक्टमध्ये, जसं अगोदर गांजा वगैरे विकायला असायचं ना, त्या पद्धतीने ह्या गोळ्या विकल्या जातात आणि ह्या स्वस्त अवेलेबल होतात, त्याच्यामुळे त्याचा सेवन करून नशा जास्त करतात. निश्चितपणे दादा, याच्यामध्ये सामाजिक संस्था असेल किंवा राजकीय पक्षांनी सुद्धा इन्वॉल्व व्हावं, आपापली जबाबदारी घेऊन. शिवसेना याच्यामध्ये काय पावलं? आत्ताच आमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही पोलीस प्रशासनाकडं याविषयी चर्चा करणार आहोत आणि आगामी काळात याच्यावर कधी कोणत्या प्रकारचं बंधनं आले नाही आणि या शहरातला कधी व्यसनाधीन मुलं कमी नाही झाले, तर आम्ही याच्यावर चौकाचौकात आमचं एक स्वतःचं एक टीमवर्क तयार करून अशा मुलांवर बंधनं घालण्याचा प्रयत्न करू. अन्न औषधी प्रशासन व्यवस्थित इनिशिएटिव्ह घेत नाही, काही कारवाई करत नाही, पोलीस प्रशासनाची डोळे झाकाय. आता इथं कुठंतरी सामाजिक संघटन असतील किंवा राजकीय पक्ष असतील आणि स्वतंत्र यंत्रणा उभं राहून या मुलांना या गोळ्या भेटणार नाहीत याची सोय करणं फार गरजेचं आहे. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. आता पुढच्या बातम्यांकडे वळतोय. आमदारांना घरं देण्यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये संभ्रम असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 300 आमदारांना घरं देण्यासंदर्भात घोषणा केली, मात्र मुंबईमध्ये आमदारांना घरं देण्यासंदर्भात सत्ताधाऱ्यांनी आता घुमजाव केल्याचं दिसतंय. आमदारांना घरं देण्यासंदर्भातली घोषणा झाली, मात्र असा कोणताही निर्णय झाला नसल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांनी सांगितलं. आमदारांना घरं देण्याच्या निर्णयावरती सर्वसामान्य लोकांनी टीका केली होती, मात्र आता
असा निर्णय काही झालाच नसल्याची माहिती अशोक चव्हाणांनी दिली, त्यामुळे घोषणा हवेतच केली होती का असाही सवाल त्यामुळे उपस्थित होतोय। असं कुठलाही निर्णय घेतलेलाच नाही सरकारने, मला वाटतं की बातमी ही जोरात चालवण्यात आली असा कुठलाही निर्णय घेतलेला गेलेला नाही, किंवा काँग्रेसच्या लोकांच्या सुद्धा आमदारांनी अशी कुठली मागणी सुद्धा केलेली नाही। आता बातमी पुण्यातून। इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे। केंद्र सरकार रोज अन्यायकारक दरवाढ करत असल्याचा आरोप करण्यात येतोय। पुण्यामध्ये भापकर चौकात राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आलं, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अंत्ययात्रा काढत मुंडन करून केंद्र सरकार विरोधात तीव्र आंदोलन केलं गेलंय। यावेळी राष्ट्रवादीच्या आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरती तिरणी मांडून अंत्ययात्रा काढली। नेटवर्क 18 आणि बायज्यूसच्या यंग जिनियस सीझन 2 मध्ये उत्तम प्रवास येत्या काही दिवसांमध्ये याचा संपणार आहे आणि या प्रवासादरम्यान आम्हाला देशातील अतिशय बुद्धिमान अशा चिमुरड्यांचा शोध लागला आणि या चिमुरड्यांच्या अतुलनीय बुद्धिमत्तेनं आम्ही सुद्धा थक्क झालो। मात्र आम्ही फक्त इथेच थांबणार नाही तर अशाच काही उत्तम तरुणांचा शोध सुद्धा या पुढे घेत राहू। पाहूयात बायज्यूस यंग जिनियस सीझन 2 ची काही झलक। समुद्र में से मोती निकालने के लिए बहुत गहराई तक जाना पड़ता है, हमें भी इन जीनियसेस को ढूंढने के लिए भारत भ्रमण करना पड़ा। 26 राज्यों, 72 शहरों और 2500 स्कूल्स में से हमने कई जीनियसेस को चुना। कुछ प्राचीन कलाओं में माहिर हैं, तो कुछ आधुनिक तकनीक के एक्सपर्ट हैं, कुछ खेल जगत, कुछ एकेडमिक्स, तो कुछ बिजनेस की दुनिया में अपने झंडे गाड़ रहे हैं। लेकिन उन जीनियसेस में से सिर्फ 22 को चुनने का काम किया हमारी जूरी ने, और जूरी बनना भी आसान नहीं था भाई। जीनियसेस को परखने के लिए भी तो जीनियस ही चाहिए, इसलिए अपने अपने क्षेत्र में सफलता के सर्वोच्च शिखर हासिल कर चुकी हस्तियां बनी हमारी जूरी। Being part of this young genius, you just realize how enlightened you can get by looking at these young children from various fields, you know. You know, some of them, they are transforming, you know, humanity. Just meeting them, it's so inspiring to see that our children of our country are making this country proud. I think sky is the limit. Our ये प्रोग्राम यही बताता है कि आपको जितने भी चैलेंजेस हो वो कुछ नए मायने रखता है, आपके लिए बहुत सारा कुछ पॉसिबल है, एंड आई एम श्योर सच प्रोग्राम्स विल इंस्पायर मेनी किड्स। इन बच्चों से मिलके मैं इंस्पायर हो गया हूँ, मैं प्रेरित हो गया हूँ। बड़ा अच्छा काम नेटवर्क 18 कर रही है और मैं उनका अभिनंदन करता हूँ। इन नन्हे परिंदों की इतनी ऊंची उड़ान है, सिर्फ धरती ही नहीं खुद आसमां भी हैरान है। जूरी का सिलेक्शन बिल्कुल सही था, इतनी छोटी सी उम्र में इनकी उपलब्धियां देखकर सिर्फ मैं ही नहीं पूरा देश हक्का बक्का रह गया था। जाने कितने ही नेशनल और इंटरनेशनल अवार्ड्स पर और प्लेटफॉर्म्स पर अपना नाम दर्ज करवा चुके हैं हमारे यंग जीनियस।